घर आहे आम्हाला थोडा आधार मिळतोय डोंगर दर्यात राहणाऱ्या धनगर समाजाला जगण्यासाठी आधार देणारा आणि जंगलापासून दूर राहणाऱ्यांना निसर्गाच्या विविधतेची अनुभूती देणारा रानमेवा यावर्षी रानातच वाया जातोय मुल यात होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे चैत्राची चाहूल लागताच डोंगर दऱ्या आणि जंगलात डोंगरची काळी मैना असलेल्या करवंदाच्या जाळ्या हळूहळू लगडून जातात या पाठोपाठ नेरली तोरणी आळू जांभळे फणस आंबे यांची रेलचेल सुरू होते निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या धनगर समाजातील लोकांना ही पर्वणीच असते भल्या पहाटे उठून काट्याकुट्यातून पायपीट करत हा रानमेवा तोडून आणायचा आणि जवळच्या बाजारच्या किंवा वर्दळीच्या गावात जाऊन तो विकायचा असा दिनक्रम या लोकांचा दोन तीन महिने असतो यातून होणारी कमाई पावसाळ्याच्या त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असते राधानगरी तालुक्यात ऐनी कासारवाडा फराळे राजापूर पाटपन्नाळा रामणवाडी डिगस पडसाळी धामोड म्हासुर्ली परिसरातील अनेक धनगरवाडे आहेत इथून हे लोक रानमेवा जमा करून सरवडे सोळापूर राधानगरी दाजीपूर दुर्गमानवाड कसबा तारळे शिरगाव धामोड म्हासुर्ली राशिवडे या ठिकाणच्या बाजारात विक्री करतात काही जण गावागावात फिरून त्याची विक्री करतात निसर्गातील वेगवेगळ्या चवीची अनुभूती देणारा हा मेवा चाखण्याचा अनुभव विलक्षण असतो यामुळे याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे परिणामी छोट्याशा दिसणाऱ्या या व्यवसायात लाखो रुपयांची उलाणाल होते मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे पर्यटन थांबले मग हा मेवा काढून विकायचा कुणाला हा प्रश्न निर्माण झालाय परिणामी हा रानमेवा डोंगर दऱ्यातच पडून वाया जातोय कर्नाटक राज्याकडे निघालेला